नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना या योजनेची घोषणा केली असून त्या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत ही वीज मोफत मिळणार आहे आणि त्यांचं नियोजन आहे की 1 कोटी लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ देण्याचा. तर आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की पीएम सूर्य घर योजना नेमकी काय आहे, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि या योजनेच्या अटी शर्ती काय असणार आहे आणि आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर याची संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे पीएम सूर्य घर योजना ही सुरू करण्यात आलेली असून आपण या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने आपण अर्ज कसा करायचा, यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे आणि याची संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे ते समजून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोफत वीज योजना जाहीर केली आहे. या योजनेचं नाव पीएम सूर्य घर योजना हे देण्यात आलेलं असून मोफत वीज योजना असंही या योजनेचं नाव आहे. ही सोलर रूफटॉप योजना असून या नवीन योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत विजेचा लाभ मिळणार आहे. या योजनेवरती केंद्र सरकार 75,000 कोटी रुपयेहून अधिक गुंतवणूक करणार आहे. या योजनेतून दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज देऊन 1 कोटी घरे उजळण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. पीएम सूर्य घर योजना काय आहे ते बघूया. पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल, त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाणार आहे. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्र केल्या जात आहेत असे प्रधानमंत्री यांनी घोषणा करताना सांगितलं आहे. एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेस सारखे काम करणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती यांच्या भागात रूफटॉप सोलर सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी आता प्रोत्साहित केले जाईल. याशिवाय उत्पन्न वाढवणे, वीज बिल कमी करणे आणि लोकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा पीएम सूर्य घर योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अर्ज कसा करायचा, ही योजना का सुरू करण्यात आली आणि या योजनेचे फायदे काय असणार आहे ते समजून घेऊया. या योजनेचा सर्वात पहिला आणि मोठा फायदा जो असणार आहे तो म्हणजे मोफत वीज योजना. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. रूफटॉप सोलरद्वारे देशातील 1 कोटी ग्राहकांना मोफत वीज पुरवणे हे या योजनेचं उद्दिष्ट असणार आहे. याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही करण्यात आलेली आहे. या योजनेचं विशेष वैशिष्ट्य काय असणार आहे ते समजून घेऊया. लाभार्थी यांना 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असणार आहे. या योजनेद्वारे 300 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा जे काही सौर पॅनल असेल ते आपल्या घराच्या छतावरती हे बसवलं जाणार आहे. या योजनेकरता जे काही सबसिडी असणार आहे ती 60% सरकार याला सबसिडी देणार आहे आणि या योजनेवरती अंदाजे 75,000 कोटी रुपयापर्यंत केंद्र सरकार खर्च करणार आहे. या योजनेचे फायदे काय असणार आहे तेही बघूया. वीज बिलात कपात, ऊर्जेच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे. सोलर हे आपल्या घरावरती बसवल्यामुळे कुठलंही प्रदूषण निर्माण होणार नाही आणि ज्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या ज्या काही थर्मल पॉवर प्लांट असतील किंवा अणुऊर्जा प्रकल्प असतील त्यापेक्षा ही क्लीन एनर्जी आहे, त्यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे. रोजगार निर्मितीला चालना देण्याचा उद्देश आहे. आता बघूया आपल्याला पीएम सूर्य घर योजनेकरता अर्ज कसा करायचा आहे. तर याकरता आपल्याला pmsuryaghar.gov.in
या वेबसाईट वरती जाऊन अप्लाय फॉर रूफटॉप सोलर वर नोंदणी करायची आहे. मित्रांनो, ही वेबसाईट जी आहे आपल्याला इथे डिस्प्ले होत असेल आणि या योजनेची जी काही लिंक असणार आहे, रजिस्ट्रेशन कुठे करायचं त्याची लिंक आपण पीएम जी लिंक असणार आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही देणार आहे. आता बघूया या योजनेकरता रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर सर्वप्रथम आपल्या सूर्यघर .gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे. तिथं आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन सुरुवात करायची आहे. त्याकरता सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर जी काही वीज वितरण कंपनी जी तुमच्या एरियामध्ये देत असेल, तर ती जी काही वीज कंपनी असेल ग्रामीण भागात जर असेल तर जी काही महा डिस्कॉम आहे, डिस्ट्रीब्युटर ज्याला MSDCL म्हटलं जातं, त्या कंपनीची निवडायची. जर तुम्ही महानगरात असाल, मुंबई सारख्या तिथे ज्या काही खाजगी कंपन्या असेल त्या तुम्ही निवडू शकता. त्यास निवडल्यानंतर आपल्याला आपला वीज ग्राहक क्रमांक जो आहे जो आपल्या बिलावरती असो तो तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आय डी भरायचा आहे आणि डन वरती क्लिक करायचं आहे आणि ज्या काही पोर्टलच्या सूचनांचं पालन करायचं आहे. नंतर दुसरा टप्पा जो असणार आहे, ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सह आपल्याला परत लॉग इन करायचं आहे. फॉर्मनुसार रूफटॉप सोलर साठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तिसरा टप्पा जो असणार आहे तो म्हणजे जी आपली डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे यांच्याकडून जी व्यवहार आहे, आपला फॉर्म आहे तो तपासला जाईल. आणि एकदा तुमच्या फॉर्म मंजुरी मिळाल्यानंतर जे काही डिस्ट्रीब्युशन कंपनी असेल त्यांच्या जे काही विक्रेते ते नोंदणीकृत असेल त्यांच्या मार्फत तुम्हाला संपर्क केला जाईल आणि आपला जो काही प्लांट असेल सोलर रूफटॉप तो इन्स्टॉल केला जाईल. एकदा का इन्स्टॉलेशन पूर्ण झालं, त्या प्लांटचा किंवा सोलर रूफटॉपचा जे काही तपशील असेल तो आपल्याला सबमिट करायचा आहे आणि नेट मीटरसाठी हा अर्ज करायचा आहे. सर्वात शेवटचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे नीट जे काही नेट मीटर आहे ते बसवल्यानंतर डिस्कॉमद्वारे म्हणजे आपली जी काही डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे त्यांच्याद्वारे तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवर कमिशनिंग प्रमाणपत्र हे तयार करतील आणि ते सबमिट करतील. आता ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावरती पोर्टलद्वारे बँक खात्याचा तपशील आणि जो काही आपल्याला कॅन्सल चेक आपल्या सेव्हिंग अकाउंटचा अपलोड करायचा आहे आणि ते सर्व अपलोड केल्यानंतर 30 दिवसाच्या आपल्याला जी काही सबसिडी असणार आहे 60% ती आपल्या अकाउंटवरती ही मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम सूर्यघर योजना नेमकी काय आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे, अर्ज कोठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशीच माहिती PDF पुस्तके जी आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.